मध्ये जी घटना झाली ती 3 वर्षाची मुलगी होती फक्त, तिला आणखीन शिंदे सरकार पाठीशी घालत आहे, जो ज्यांनी जो आरोप केला तो दुसऱ्या देशामध्ये आता दक्षिण कोरियामध्ये झालं की म्हणजे जर असा काही बलात्काराचा वगैरे प्रकार झाला तर त्याला तिथल्या तिथंच गोळी मारली जाती. चीन मध्ये जर असा प्रकार झाला तर त्याचं ते गुप्तांग कापलं जातं. आणि अरबमध्ये जर अशी घटना झाली तर त्याला तिथंच म्हणजे धोंड्यांनी मारलं जातं की म्हणजे तो मरेपर्यंत त्यांना धोंडे मारले जातात. आणि आपल्या भारत देशामध्ये काय करतात तर मुख्य मेणबत्त्या घेऊन हातामध्ये आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. म्हणजे खरंच हा न्याय आहे का? मला याबद्दल मला फक्त शिंदे सरकारला एवढंच म्हणायचं की तुमच्या ज्यांनी जर न्याय व्यवस्था सुव्यवस्था व्यवस्थित चालणं होत नाही तर तुम्ही राजीनामा द्या, गृहमंत्र्यांनी पण राजीनामा द्यावा आणि पीडितांना न्याय मिळायलाच पाहिजे. पक्षाच्या वतीने आमची एवढीच मागणी आहे की तुम्हाला जर म्हणजे सरकार चांगलं व्यवस्थित चालवता येत नाही, महिलांना जर संरक्षण देता येत नाही तर तुम्ही सरकारमधून पाय उतारा, तुम्ही तुमचा राजीनामा द्या.